मित्रांनो, पाहू शकाल आपण इकडं बोर घेतलेला आहे आणि बोरचा पाईप आपण इकडं विहिरीमध्ये सोडलेला आहे. तर ज्या वेळेस आपण बोर घेतला होता त्यावेळेस बोरला काही पाणी लागलं नव्हतं, नंतर पाणी लागलेलं आहे. तर बोरचं पाणी आपण ज्यावेळेस विहिरीमध्ये सोडतो त्यावेळेस विहिरीमध्ये माशांची कशाप्रकारे चढण लागती हे आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.